तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत ते आता कार्यक्रमस्थळी पोहोचतायत. ही थेट दृश्य आपण पाहताय. 18वा वर्धापन दिन मनसेचा नाशिकमध्ये साजरा होतोय आणि यावेळेला या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असेल. चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. चंदन, मनसेचा 18वा वर्धापन दिन सोळा वृषाली नाशिकमध्ये यंदा पहिल्यांदाच साजरा होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह जो आहे तो मनसैनिकांमध्ये बघायला मिळतोय. संपूर्ण राज्यभरातले मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी दाखल झालेले आहेत आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील सभास्थळी दाखल झालेले आहेत. पुढच्या काही क्षणात ते व्यासपीठावर येतील आणि त्यानंतर ते मनसैनिकांना संबोधित करतील. एकूणच राजकीय परिस्थिती बघता आणि लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज ठाकरे नेमकं काय संबोधन करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. राज ठाकरे महाविकास आघाडी महायुती यांच्यापैकी कोणासोबत जाण्याचा निर्णय घेतात का एकला चलो याची भूमिका आपली ठेवतात हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे. त्याच्यामुळे आजच्या राज ठाकरे यांच्या भाषणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. वर्षाली चंदन, मनसेची जर वाटचाल आपण पाहिली तर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह सध्या तरी दिसून येतोय कारण कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी या कार्यक्रम स्थळी आहे आणि सोबतच मनसेनं मुंबई आणि ठाणे यापेक्षा अधिक वेगानं नाशिकमध्ये आपली पाळंमुळं जी आहे ती रोवलेली आहेत. आज निवडणुकांच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे काही महत्वपूर्ण घोषणा करू शकतात का? वृषाली, नाशिक हा कायमच मनसेचा बालेकिल्ला समजला गेलेला आहे. यापूर्वी देखील राज्याचा पहिला महापौर जो आहे तो मनसेला नाशिकच्याच भूमीनं दिलेला आहे. यासोबतच 3 आमदार आणि जवळपास 40 नगरसेवक एवढं भरघोस सत्ताचं गिफ्ट जे आहे ते नाशिककरांनी मनसेला यापूर्वी दिलेलं आहे आणि त्यामुळे आपला हा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी आणि ही ताकद एकवटण्यासाठी राज ठाकरे पुन्हा मैदानात उतरलेले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं आपली भूमिका काय आहे हे देखील कदाचित राज ठाकरे याच नाशिकच्या पुण्यभूमीतून आपल्या बालेकिल्ल्यातून स्पष्ट करतील अशी अपेक्षा आहे. चंदन, जर आपण पाहिलं तर मनसे नेत्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर संदीप देशपांडे यांनी असं म्हटलेलं आहे की आताची वाटचाल जी आहे ती निवडणुकांच्या दृष्टिकोनातून आणि सत्तेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. चंदन, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा. तरी थेट दृश्य व्यासपीठावरची आता आपण पाहत आहे. काही वेळातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आगमन या ठिकाणी होईल आणि 18वा वर्धापन दिन जो आहे तो आज साजरा होतोय.